बघूया 100% बातम्या। चंद्रपुरात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळाला। पावसामुळे चंद्रपूर शहरातील अनेक वस्त्या पाण्याखाली गेल्या, रस्ते पाण्याखाली गेल्यानं वाहतूक खोळंबली। पुरात सुरू झालेल्या पावसामुळे इरई धरण सुमारे 87% भरलंय। धरणातून इरई नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झालाय। इरई नदी चंद्रपूर शहराला वळसा घालते, त्यामुळे शहराच्या खालच्या भागात पाणी पातळीत वाढ झाली आहे। शहराच्या अनेक भागात पाणीच पाणी झालंय। राजनगर सहारा पार्क परिसरातल्या इमारतींमध्ये काही ग्रामस्थ अडकले होते, बोटीच्या मदतीनं ग्रामस्थांची सुटका झाली आहे। आपण आतापर्यंत 10 लोकांना रेस्क्यू केलेलं आहे, दुसरी बोट बोलू आपण दुसरी परत रेस्क्यू लागणार। प्रशासनानं नदीकाठच्या भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला। इरई नदी पुढे वर्धा नदीला जाऊन मिळते, मात्र वर्धा नदीलाच महापूर आल्यानं इरईचं पाणी उलट दिशेनं वाहण्याची शक्यता आहे। चंद्रपूर शहराच्या अनेक भागात पूर परिस्थिती गंभीर होणार असून प्रशासन अलर्ट मोडवर आहे। वर्धा नदी आणि झरपट नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। वर्धा नदीचं पाणी पुलावरून वाहत असल्यानं धानोरा भोयगाव आणि गडचांदूर मार्ग बंद करण्यात आलाय। यवतमाळ जिल्ह्यात पावसाचा कहर पाहायला मिळाला। या पावसामुळे अनेक तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे। जिल्ह्यात अनेक प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली असून पाण्याचा विसर्ग आता सुरू झालाय। यवतमाळ जिल्ह्यात पावसाचं धुमशान सुरूच आहे। या पावसामुळे जिल्ह्यातील राळेगाव कळंब वणी या तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे। जोडमोहा इथल्या नाल्याला पूर आल्यानं नालाकाठावरील 10-12 कुटुंबियांना समाज मंदिरात तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित करण्यात आलंय। त्याचप्रमाणे अनेक मार्गावरची वाहतूक बंद करण्यात आली आहे। यवतमाळच्या वणी तालुक्यातून वाहणाऱ्या वर्धा नदीला पूर आला असून अनेक गावांचा त्यामुळे संपर्क तुटलाय। कपेश्वर इथल्या पैनगंगा नदीवर उभारण्यात आलेल्या पुलाची अर्धी बाजू नदीला आलेल्या पुरात वाहून गेली आहे, त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भाचा संपर्क तुटलाय। कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या या पुलाच्या बांधकामावर आता प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे। यवतमाळ जिल्ह्यातल्या सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या बेंबळा धरणातून पाण्याचा विसर्ग करायला सुरुवात झाली आहे। या प्रकल्पाचे 10 दरवाजे 50 सेंटीमीटरनं उघडण्यात आले असून 500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झालाय। प्रकल्पातून विसर्ग होत असल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला गेलाय। वर्धा आणि भंडारा जिल्ह्यातही पावसाचा जोर दिसून आला। या पावसामुळे पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या आणि प्रकल्पांच्या पाणी साठ्यात वाढ झाली आहे, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला गेलाय। वर्ध्यात पावसाची कोसळधार सुरू असून वणी तालुक्यातून वाहणाऱ्या वर्धा नदीला पूर आलाय, त्यामुळे वणी तालुक्यातल्या अनेक गावांचा संपर्क तुटलाय। लोअर वर्धा धरणाचे 25 दरवाजे उघडण्यात आले असून वर्धा देवळी हिंगणघाट तालुक्यातील नदीकाठावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला गेलाय। धरणातून पाणी सोडल्यानं नदी नाल्याच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे। तर मागील 2 दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। पावसामुळे जिल्ह्यातले नदी नाले तुडुंब भरले असून गोसे धरणातल्या पाण्याची पातळी नियंत्रित करण्यासाठी पुन्हा गोसे खुर्द धरणाचे 23 वक्रदे उघडण्यात आले। यातून 94,478 क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून याचा फटका लगतच्या चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यांना बसणार आहे। अमरावती जिल्ह्याला गेल्या काही दिवसापासून पावसाची संततधार सुरू आहे। या मुसळधार पावसानं शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। या नुकसानीमुळे जिल्ह्यातील शेतकरी हतबल झालाय। अमरावती जिल्ह्यात गेल्या 4-5 दिवसांपासून मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर चांदूर रेल्वे धामणगाव रेल्वे तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। पाणी शिरल्यानं अनेक घरांचं नुकसान झालं, अनेक रस्ते पाण्याखाली गेल्यानं वाहतुकीला त्याचा फटका बसलाय। ढगफुटी सारख्या पावसामुळे शेतात पाणी शिरलंय। कपाशी सोयाबीन तूर पिकं पाण्याखाली गेली आहेत, त्यामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। अमरावती विभागात आतापर्यंत पावसानं 7 लाखाच्या वर शेत जमिनीचं नुकसान केलंय। मुसळधार पावसानं झालेल्या नुकसानीनं बळीराजा हतबल झालाय। नांदेड जिल्ह्यात सलग दुसऱ्या आठवड्यात जोरदार पाऊस कोसळतोय। मुसळधार पावसामुळे शहरातले अनेक भाग जलमय झाले, त्याचबरोबर जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर आलाय। नांदेड शहरात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे अनेक भागात पाणी साचलं। श्रावस्ती नगर तेहरा नगर नोबेल कॉलनी खडकपुरा यासह अनेक भागात पाणीच पाणी साचलं। या भागातील अनेक घरांमध्ये पाणी शिरलं, त्यामुळे संसारोपयोगी साहित्याचं नुकसान झालं। पाण्याचा निचरा होत नसल्यानं शहरातील सगळ्या रस्त्यांना तलावाचं स्वरूप आल्याचं चित्र पाहायला मिळालं। महापालिकेनं नाले सफाईच्या नावानं कागदी खेळ खेळल्यानं नांदेडकरांना या पाण्यातून रस्ता काढावा लागला। दुसरीकडे मुसळधार पावसानं अनेक नद्यांना पूर आला। नांदेड जवळच्या आसना नदीला पूर आला। आसना नदीच्या 65 गाव इथल्या पुलावरून पाणी वाहत होतं, त्यामुळे नांदेड हिंगोली वाहतूक बंद करण्यात आली। आसना नदीनं पात्र सोडल्यानं परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं। आसना नदीकाठच्या शेतकऱ्यांना सुद्धा पुराचा फटका बसला। पुराचं पाणी नदीकाठच्या शेतात शिरलं, त्यामुळे शेकडो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेली।
त्यामुळे नांदेड अर्धापूर हदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं. हिंगोलीतल्या वसमत शहरात अतिवृष्टीनं तलाव फुटल्यानं या तलावाशेजारच्या 70 घरांमध्ये पाणी शिरलं, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. या भागात सध्या चिखलाचं साम्राज्य पसरलं. हिंगोलीच्या वसमत शहरात झालेल्या अतिवृष्टीनं तलाव फुटल्यानं जवळच्या वस्तीत पाणी शिरलं. थोरला मठ दर्गा मोहल्ला परिसरातील जवळपास 70 घरांमध्ये पाणी शिरल्यानं इथल्या नागरिकांच्या संसारोपयोगी साहित्याचं नुकसान झालं. तलावाच्या पाण्याच्या लुंड्यासोबत आलेला गाळ अनेक घरांमध्ये साचला. या गाळात अनेक दुचाकी अडकल्या. या भागातील चिखलाच्या साम्राज्यानं नागरिक हवालदिल झालेत. हिंगोलीच्या जिल्हाध्यक्षांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे. हिंगोलीच्या वसमतमध्ये झालेल्या ढगफुटीनं इथले नागरिक हवालदिल झालेत. त्यांना मदतीच्या हाताची अपेक्षा आहे. पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर दिसून आला. मुसळधार पावसामुळे आणि नद्यांना आलेल्या पुरामुळे अनेक पाड्यांचा संपर्क तुटला तर ठिकठिकाणी पाणी साचल्यानं पालघर जिल्ह्यातलं जनजीवन विस्कळीत झालं. पालघरमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून धरणांमधून नद्यांमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं नद्यांना मोठा पूर आलाय. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी आल्यानं जिल्ह्यातील अनेक गावांचा मुख्य बाजारपेठांशी संपर्क तुटलाय. पालघरच्या जवार मोखाड्यातल्या जनजीवन पावसामुळे विस्कळीत झालंय. मोखाड्यातील शिरसगाव थाळेकरवाडी इथं गाव आणि शाळेच्या मध्ये असलेल्या नाल्याला पूर आला. पुराच्या पाण्यानं दोन विद्यार्थी पाण्याच्या प्रवाहात अडकून पडले. या दोन्ही विद्यार्थ्यांना वाचवण्यात स्थानिकांना यश आलंय. पालघर मनोर रस्ता मासवण जवळ पाण्याखाली गेला असून या पाण्याच्या पुरात अडकलेली एक कार सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय. डहाणू तालुक्यातल्या सारणी उर्से ऐना हा मार्ग कालपासून पाण्याखाली गेला असल्यानं 15 अधिक गावपाड्यांचा मुख्य बाजारपेठांशी संपर्क तुटलाय. कोल्हापुरात पुराच्या पाण्यात अडकलेल्या एका व्यक्तीची NDRF सुखरूप सुटका केली आहे. रात्रभर ही व्यक्ती नदीच्या मधोमध असलेल्या एका झाडावर बसून होती. जीव वाचवण्यासाठी या व्यक्तीनं रात्रभर संघर्ष केला. अखेर NDRFमुळे या व्यक्तीला जीवदान मिळालं. कोल्हापुरात नद्या दुथडी भरून वाहत आहेत. पंचगंगा वारणा या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. या पुराचं पाणी बघायला गेलेली एक व्यक्ती तूल जाऊन थेट वारणा नदीत कोसळली. नशीब बलवत्तर म्हणून वाहत जाणारी ही व्यक्ती झाडाला जाऊन अडकली. रात्रभर ही व्यक्ती झाडावर बसून आपला जीव वाचवण्यासाठी संघर्ष करत होती. सकाळी याची माहिती प्रशासनाला मिळाली तेव्हा त्याच्या सुटकेसाठी हालचाली सुरू झाल्या. NDRFनं बोटीच्या सहाय्यानं या ठिकाणी पोहोचत व्यक्तीची सुखरूप सुटका केली. या व्यक्तीचं दैव बलवत्तर असल्यानं ती वाचली. मात्र पूर असताना नदीच्या किनारी जाऊ नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. कोल्हापुरात पावसाचा जोर काहीसा ओसरलाय. पावसाचा जोर ओसरल्यामुळे कोल्हापुरातल्या महापुराचं संकट टळलंय. त्यामुळे कोल्हापूरकरांचं एक मोठं टेन्शन गेलं. मुसळधार पावसामुळे कोल्हापुरातील अनेक भागात पाणी साचलं होतं. अनेकांच्या घरात दुकानात पाणी शिरल्यानं मोठं नुकसान झालं. मात्र आता पावसाचा जोर ओसरलाय. असं असलं तरी पंचगंगा नदी अद्याप इशारा पातळीवर वाहतीये. गेल्या 24 पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत केवळ 3 वाढ झाली आहे. दरम्यान जिल्ह्यातील शाळा आजपासून सुरू झाल्या. तसंच पुराचं संकट टळल्यानं पूरग्रस्त छावण्यांमधून ग्रामस्थ आपापल्या घरी परतलेत. कोल्हापूर पन्हाळा रोडवर केली गावाजवळ रस्त्यावर पाणी आल्याचं पाहायला मिळालं. या मार्गावर पाणी वाढल्यास वाहतुकीसाठी हा मार्ग बंद केला जाऊ शकतो. रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर पुराचं पाणी आल्याचं पाहायला मिळत आहे. पावसाचा दुसरा महिना उलटत चालला असून अजूनही नाशिक जिल्ह्यावर पावसाची अवकृपाच म्हणावी लागेल. मात्र इगतपुरीसह त्र्यंबकेश्वर सुरगाणा पेठ या तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे या भागातल्या धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसाची रिपरिप सुरू आहे. तर काही वेळा मुसळधार सरी कोसळत असल्यानं इगतपुरी तालुक्यातली धरणं भरली आहेत. त्र्यंबकेश्वर तालुक्यात सुरू असलेल्या पावसानं गंगापूर धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होतीये. त्यामुळे गंगापूर धरणातून विसर्ग सुरू करण्यात आलाय. पावसाचा जोर कायम राहिल्यास टप्प्याटप्प्यानं विसर्ग वाढवण्यात येणार आहे. गंगापूर धरणात 69% पाणीसाठा उपलब्ध आहे. भावली धरणही 100% भरल्यानं धरणातूनही विसर्ग करण्यात येतोय. दुसरीकडे दारणा धरण भरलंय. त्यामुळे धरणातून दारणा नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे दारणा नदीकाठच्या ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा दिला गेलाय. अजूनही नाशिक जिल्ह्यातल्या 24 प्रकल्पांपैकी 13 धरणं 50% खाली आहेत. रायगडमधील पेण हे गणपतींसाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण आहे. गणपतींचा सण हा 1.5 महिन्यावरती आल्यानं पेणमधल्या गणपतींच्या कारखान्यामध्ये गणेश मूर्ती साकारण्याचं काम हे अंतिम टप्प्यात आहे. मात्र विघ्नहर्त्याला साकारणाऱ्यांवर पावसाचं विघ्न आलंय.
रायगड जिल्ह्यात काही दिवसांपासून पावसाचं थैमान सुरू आहे. पुराचं पाणी अनेक नागरी वस्त्यांमध्ये शिरलं. या पावसाचा फटका गणपती मूर्ती बनवणाऱ्या कारखान्यांना बसला. पेण तालुक्यातील हमरापूर भागात मोठ्या प्रमाणावर गणपती मूर्तीचे कारखाने आहेत. त्या कारखान्यांना मोठ्या प्रमाणात पावसाच्या पाण्याचा फटका बसलाय. यातील हजारो गणेश मूर्तींचं नुकसान झालंय. गणेश मूर्तींना पावसाचा फटका बसू नये यासाठी इथल्या कामगारांना कसरत करावी लागतीय. दरम्यान याबाबत तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश पेणच्या तहसीलदारांनी दिलेत. भीमा पाटस कारखाना कथित घोटाळ्याच्या आरोपांवरून दौंडचे भाजप आमदार राहुल कुल अडचणीत सापडले होते. या प्रकरणी राऊतांनी थेट दौंडमध्ये शक्तीप्रदर्शन केलं होतं. मात्र या प्रकरणात राहुल कुल यांना मोठा दिलासा मिळाला. दौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांच्यावर भीमा पाटस कारखान्यात 500 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप संजय राऊतांनी केला. या प्रकरणावरून राऊतांनी रान उठवण्याचा प्रयत्न केला, पण सहकार विभागानं या प्रकरणात राहुल कुल यांना क्लीन चीट दिली आहे. विधान परिषदेत मनीषा कायंदे यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना भीमा पाटस कारखान्यात कोणताही आर्थिक गैरव्यवहार झाला नसल्याचं सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी लेखी उत्तरात सांगितलंय. मागच्या 4 निवडणुका मी हरलो होतो. संजय राऊतांचा निषेध म्हणून लोकांनी मला त्या ठिकाणी निवडून दिलं. वॉशिंग मशीनमध्ये जावं, कोणी घोटाळा करावा, उसळून काढावं आणि बाहेर काढावं. संजय राऊतांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे राहुल कुल यांची थोडीशी राजकीय अडचण झाली होती. सरकारनं क्लीन चीट दिल्यानं राहुल कुल यांना मोठा दिलासा मिळालाय. राज्यातल्या पूरस्थितीवर विधानसभेत चर्चा झाली. शेतकऱ्यांना आणि नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याची मागणी विरोधकांनी केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवेदन सादर केलं. पूरस्थितीवर बोलत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इर्शावाडी दरड दुर्घटनेला हात घातला. इर्शावाडी दरड दुर्घटनेनंतर दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळी बचाव कार्यासाठी पोहोचले. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी इर्शावाडीला भेट दिली होती. मात्र डोंगराच्या कपारीला असलेल्या इर्शावाडीत जाण्याऐवजी डोंगराच्या पायथ्याशी आश्रय घेतलेल्या दरडग्रस्तांची ठाकरेंनी भेट घेतली. या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना टोला लगावला. फार कठीण परिस्थिती तिकडे होती इर्शाळवाडीमध्ये. काही लोक वॅनिटी व्हॅनमधून आले तिकडे, तेही माहीत आहे. आणि आता काही पण काही लोक चिकल तुडवत गेले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हणतायत, उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी टीका केली. इर्शाळवाडी दरड दुर्घटनेमुळे अनेकांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. त्यांच्याकडे ना घर उरलंय ना संसार. त्यामुळे या दरडग्रस्तांचं तातडीनं पुनर्वसन होण्याची गरज आहे. मात्र सध्या नेते मंडळी राजकारणात दंग असल्याचं पाहायला मिळतंय. ही मोठी शोकांतिकाच म्हणावी लागेल. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा 10वा दिवस आहे. मात्र विरोधकांकडून अजूनही विरोधी पक्ष नेता निवडला गेलेला नाहीये. त्यावरून अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार झुंपली. अजित पवार सहकारी आमदारांसह सत्तेत सहभागी झाले, त्यामुळे महाविकास आघाडीकडील विरोधी पक्ष नेतेपद रिक्त आहे. संख्याबळानुसार हे विरोधी पक्ष नेतेपद राष्ट्रवादीकडून काँग्रेसकडे येणार आहे. मात्र अधिवेशनाच्या 10 दिवसानंतरही विरोधी पक्ष नेता कोण हे अजून निश्चित झालेलं नाहीये. याच मुद्द्यावरून अधिवेशनात जोरदार खडाजंगी झाली. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधी पक्ष नेता नसल्याबद्दल काँग्रेसवर निशाणा साधला, तर काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी पालकमंत्र्यांचा मुद्दा उपस्थित करत सत्ताधाऱ्यांवर पलटवार केला. विरोधी पक्ष नेता आजपर्यंत घोषित का झाला नाही, हा माझाही जाणून घेण्याचा अधिकार आहे. महाराष्ट्राच्या जनतेचा जाणून घेण्याचा अधिकार आहे. या सरकारने अजूनही 6-6 जिल्ह्यामध्ये एकच मंत्री पालकमंत्री आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अधिवेशनात विविध मुद्द्यांवरून आरोप प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत. मात्र विरोधी पक्ष नेतेपद आणि पालकमंत्र्यांच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी रंगली आहे. काँग्रेसच्या आमदारांनी विधानसभेत आक्रमक पवित्रा घेतला. संभाजी भिडेंनी महात्मा गांधींच्या विरोधात केलेल्या वक्तव्यावरून पृथ्वीराज चव्हाणांनी राज्य सरकारला रोखठोक सवाल विचारले. विधानसभेत काँग्रेसच्या आमदारांनी सरकारला धारेवर धरलं. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा अवमान करणारे संभाजी भिडे बाहेर कसे फिरू शकतात, काही प्रतिक्रिया उमटल्या तर त्याला कोण जबाबदार, असा सवाल पृथ्वीराज चव्हाणांनी उपस्थित केला. तसंच महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडेंना अटक करण्याची मागणी पृथ्वीराज चव्हाणांनी केली. त्यावर चौकशी करून योग्य कारवाईची ग्वाही सरकारनं दिली. समाजामध्ये तेढ करणारं वक्तव्य निर्माण करणाऱ्या व्यक्तीला IPC 153 किंवा जो काही कलम असेल त्यामध्ये ताबडतोब अरेस्ट केलं पाहिजे. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे या आधी सुद्धा अनेकदा वादग्रस्त वक्तव्य करून वादात सापडलेत, त्यामुळे संभाजी भिडेंना टीकेचे धनी व्हावं लागलं. त्यामुळे संभाजी भिडेंवर राज्य सरकार आता काय कारवाई करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याच्या नंतर दोन्ही गटाकडून आरोप प्रत्यारोप सुरू आहे.
पावसाळी अधिवेशनात सुद्धा राष्ट्रवादीचा एक गट सत्ताधारी बाकांवर तर एक गट विरोधी बाकांवर आहे. अशात पवार काका पुतण्याची भेट झाल्यानं राज्यभर चर्चांना उधाण. अहमदनगरमधील कर्जत जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांची भेट घेतली. विधिमंडळातील अजित पवार यांच्या दालनात जवळपास अर्धा तास दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. स्पर्धा परीक्षा शुल्क, कर्जत जामखेडमधील MIDCसह विविध मुद्द्यांवर रोहित पवारांनी अजित पवारांशी संवाद साधला. त्यामध्ये मी स्वतः लक्ष घालून जे काही सकारात्मक आहे ते मी करण्याचा प्रयत्न करेल असं आदरणीय अजितदादांनी सांगितलेलं आहे. या भेटी दरम्यान या दोन्ही नेत्यांनी एकत्र जेवण केलं. राजकीय मतभेद असले तरी कौटुंबिक संबंध जपल्याची प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली. त्यामुळे कुटुंब आणि राजकारण हे आम्ही प्रयत्न करून मिक्स करत नाही. या भेटी दरम्यान कुठलीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय. मात्र अधिवेशनाच्या दरम्यान झालेली पवार काका पुतण्याची ही भेट आणि लंच पे चर्चामुळे राजकीय वर्तुळात तर्क वितर्कांना उधाण आलंय. गेल्या काही दिवसांपासून डोळे येण्याच्या साथीचं प्रमाण वाढ. डोळे येणं हा संसर्गजन्य आजार असल्यानं डोळे येण्याच्या साथीचा प्रसार वेगानं होतोय, एकमेकांच्या संपर्कात आल्यानं होतोय आणि या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. पावसासोबत अनेक संसर्गजन्य आजार दरवर्षी डोकं वर काढतात. गेल्या काही दिवसात अनेक भागात डोळे येण्याचं प्रमाण वाढलंय. हा संसर्गजन्य रोग असून याचे गंभीर परिणाम होत नाहीत, मात्र डोळे येणाऱ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे. डोळे आल्यामुळे डोळ्यांची जळजळ होत असल्यानं डोळे थंड पाण्यानं स्वच्छ धुवायत. डोळे आल्यावर हातानं डोळे पुसू किंवा चोळू नयेत. डोळ्यांना स्पर्श केल्यास तात्काळ हात धुवावेत. डोळे आल्यास गॉगल घालावा. डोळे आले असल्यास डॉक्टरांकडे जाऊन निदान आणि योग्य उपचार करून घ्यावं असं आवाहन केलं जात आहे. प्रिकॉशनरी पहिले ब्लॅक गॉगल वगैरे लावा किंवा आणि लोकांचं म्हणजे ज्यांना आहे त्यांनी एक 2 ते 4 फीट 4 फीटचा कमीत कमी गॅप ठेवा लोकांशी बोलताना. डोळे येणं हा संसर्गजन्य आजार असल्यानं डोळे येण्याच्या साथीचा प्रसार एकमेकांच्या संसर्गानं होत असतो. या पार्श्वभूमीवर काळजी घ्यावी असं आवाहन केलं जात आहे. डोळे आल्यास योग्य काळजी घेतल्यास लवकर बरं वाटून संसर्ग रोखता येतो. दैव बलवत्तर असल्यानं एक महिला पुण्यात बालंबाल बचावली आहे. या अपघातात महिलेच्या पायाला काहीशी दुखापत झाली आहे आणि या अपघाताचा CCTV समोर आलाय. पुणे शहरात सिंहगड रोडवर घडलेल्या अपघाताची ही घटना CCTV कैद झाली आहे. सिग्नल सुटण्याच्या वेळेत ही महिला झेब्रा क्रॉसिंग वरून जात होती. यावेळी इथून येत असलेल्या सिमेंट कॉन्क्रीटच्या मिक्सरच्या खाली ही महिला आली. या मिक्सर चालकाला सुद्धा ही महिला वाहनाखाली येत असल्याचं दिसलं नाही. सिमेंट कॉन्क्रीटचा हा मिक्सर पुढे गेल्यानंतर ही महिला जागेवरून उठून बसली. या रस्त्यावरून जाणाऱ्यांनी या महिलेला रस्त्याच्या बाजूला आणलं. महिलेच्या पायाला दुखापत झाली आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर या होत्या आज दिवसभरातल्या राज्यातल्या देशातल्या जगभरातल्या महत्त्वाच्या बातम्या 100% बातम्या. आमचं हे ब्रेथलेस आणि ब्रेकलेस बुलेटिन तुम्हाला कसं वाटतंय जरूर कळवा. बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.